नमस्कार। महाराष्ट्राला संतांची नगरी असे का म्हणतात? देवांनी सुद्धा भारतभूमीवर जन्म घेतला, ही देवभूमीच आहे। त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात। संत हे चालते फिरते देवच मानले जातात। आपल्या देशात संतांना गुरु मानण्याची परंपरा आहे। गुरुचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे। संत या शब्दाचा धात्वर्थ सद्वस्तू असा आहे। तीनही काळ जिच्या स्वरूपात बदल होत नाही आणि जिचा अभाव कोणत्याही काळी सिद्ध होत नाही, अशी जी चैतन्य वस्तू तिला संत असे म्हणतात। साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळोनिया एकची झाले देहातीत वस्तू। आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते। आज या विश्वात जी काही शांती समाधानाची ज्योती आहे, ती या भयंकर कली काळोखातही टिकून आहे, ती संतांची देणगीच आहे। संत ही भारताची खरी शक्ती आहे। जगात जेव्हा दुष्ट शक्ती डोके वर काढतात, तेव्हा संतांची शिकवण लक्षात ठेवा। सज्जन हे दुर्जनांशी दोन हात करीत असतात। संतांची शिकवण हीच कायम सन्मार्गावर चालण्यासाठी उपयोगी पडत असते। संतांवाचून समाज म्हणजे सूर्याशिवाय पृथ्वी, चंद्राशिवाय रात्र, पाण्यावाचून झाड आणि आत्म्यावाचून शरीर। म्हणूनच तुकाराम महाराज म्हणाले, काय सांगू आता संतांचे उपकार। संत विनोबा एक प्रार्थना म्हणत, माझ्या मना म्हण एकदा की हे सर्व मंगल आहे, सुंदर आहे, कोमल आहे आणि होत उतसा। जगात जे संत आणि महात्मे होऊन गेले, त्यांना हे जग मंगल आणि पवित्र व्हावे असं वाटत होतं। ज्यांच्या मनात सत्कर्माची भावना असते, त्यांना सर्व काही मंगल आणि पवित्र वाटते। संतांनी जेव्हा जेव्हा विश्वात्मक देवासाठी मागणी केलेली आहे, तेव्हा ती मागणी सर्व प्राणीमात्रांसाठी होती। संत ज्ञानेश्वरांनी जो प्रसाद मागितला, जो जे वांचील तोते लाहो प्राणी जात, असाच मागितला। अशा या संतांची अभंगवाणी हे महाराष्ट्राचे आणि मराठीचे परमभूषण आहे। संतांची अभंगवाणी हे महाराष्ट्राच्या मराठी भाषेचे अक्षर लेणेच होय। या संतांनी महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला।